नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालत आहे, संयुक्त राष्ट्रातल्या पाकिस्तानच्या वक्तव्यावर भारताचं चोख प्रत्युत्तर. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिवांसह अन्य 5 जणांवर आरोपपत्र दाखल करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. काळ्या पैशासंदर्भात 638 जाहीरकर्त्यांकडून सरकारला 3770 कोटी रुपये प्राप्त. माल वाहतूकदारांचं आज चक्काजाम आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा देशातला यंदाचा कालावधी संपला, देशाच्या 55% क्षेत्रात सरासरी पर्जन्यमान. नमस्कार आणि आता बातम्या विस्ताराने. पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद प्रायोजित करत आहे असं चोख प्रत्युत्तर भारतानं आज संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला दिलं. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यावर उत्तर देण्याचा आपला अधिकार भारतानं आज वापरला. भारत हा अधिकार वापरणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज सकाळी न्यूयॉर्कमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. शांततेसाठी काश्मीरमधून सैन्य हटवणं हा तोडगा नसून पाकिस्तानमधून दहशतवाद निपटून काढणं हा तोडगा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तान दहशतवादाचा मुख्य प्रायोजक असून पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलेल्या काश्मीरचा ताबा सोडावा असंही ते म्हणाले. दहशतवादाबाबत पाकिस्तानला आत्मनिरीक्षण करायला हवं असं स्वरूप यांनी सांगितलं. दहशतवादाला पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता असून शेजारील राष्ट्रांना याचा दोष देऊ नये असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आखाती देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी झालेल्या सुषमा स्वराज यांनी इतर सर्व मुद्द्यांसह दहशतवादाशी सामना करण्याची प्रमुख गरज व्यक्त केली असल्याचं विकास स्वरूप यांनी यावेळी माध्यमांना सांगितलं. तत्पूर्वी पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे कुरापत काढत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मीर मुद्दा म्हणजे जागतिक संघटनेच्या अपयशाचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काश्मीरला लष्करमुक्त करण्यासह 4 कलमी शांतता प्रस्तावही आपल्या भाषणात प्रस्तावित केला. सियाचेनमधून सैन्याची विनाअट आणि दोन्ही बाजूंनी माघार, कोणत्याही परिस्थितीत सैन्यबळाचा वापर करण्याची धमकी न देणं तसंच पूर्ण शस्त्रसंधी असे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनादरम्यान नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री महेंद्र बहादूर पांडे यांच्याशी चर्चा केली. नेपाळमध्ये नवी राज्यघटना लागू झाल्याच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाबद्दल यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भारतानं आपल्या सरहद्दीवरून नेपाळमध्ये जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर बंदी घातल्याच्या वृत्ताचंही भारतानं खंडन केलं. भारत हा नेपाळसाठी सर्वात जवळचा आणि महत्वाचा देश असल्याचं पांडे यांनी सांगितल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली बिहारमध्ये यांनी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार अशा महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून येत्या 5 वर्षात बिहारमध्ये होणाऱ्या विकासाचा हा आराखडा असल्याचं जेटली यांनी सांगितलं. बिहारच्या विकासाचा 7 सूत्रीय अजेंडा असल्याचंही जेटली म्हणाले. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिव HC गुप्ता आणि इतर 5 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश आज विशेष CBI न्यायालयानं दिले. मध्य प्रदेशातल्या खाण वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप या 6 जणांवर आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालवण्याचे आदेश विशेष CBI न्यायाधीशांनी दिले. काळ्या पैशासंदर्भात 638 जाहीरकर्त्यांकडून सरकारला 3770 कोटी रुपये मिळाले आहेत. वित्त मंत्रालयानं आज ही माहिती दिली. परदेशातल्या संपत्तीविषयीची माहिती आपणहून देण्यासाठी सरकारनं एक संधी ही मालमत्ता बाळगणाऱ्यांना आणि त्यावर कर भरणा न केलेल्यांना दिली होती. यासंदर्भातल्या प्रक्रियापूर्ती खिडकीची काल अंतिम मुदत होती.
यावर्षी 1 जुलैला ही खिडकी उघडण्यात आली होती. 30% दरानं कर भरणा आणि 30% दरानं दंड भरणा यासाठी 31 डिसेंबरपर्यंतचा कालावधी आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या गतिमान अंमलबजावणीसाठीचं धोरण ठरवण्यासाठी सर्व राज्यांनी सक्रियतेनं कार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी काल देशभरातल्या 17 राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा त्या राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या चर्चेत आढावा घेतला. मुख्य सचिवांसोबतची त्यांची ही 6वी बैठक होती. या बैठकीत त्यांनी रेल्वे, मेट्रो रेल, कोळसा, रस्ते, ऊर्जा आणि हवाई क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. याशिवाय एखाद्या पेटंट संबंधात विनंती करण्यासाठीच्या प्रक्रियेत होत असलेल्या दिरंगाईसाठीही त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. तसंच सार्क क्षेत्रातील विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचेही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. जागतिक स्तरावर यंदा आर्थिक विकास कमकुवत राहण्याची शक्यता असली तरी भारत मात्र भारत आर्थिकदृष्ट्या प्रभावी ठिकाण राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्दे यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन इथं त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षात बरीच प्रगती झाली असली तरी अनेक देशांमध्ये वित्तीय क्षेत्रात कमकुवतता आहे आणि उदयोन्मुख बाजारात वित्तीय जोखीम वाढली असल्याचं लेगार्दे यांनी नमूद केलं. प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये सुधारणा दिसून येत आहे. युरो क्षेत्रातही सुधारणा होत आहे. जपानमधली स्थितीही सकारात्मक आहे असं त्या म्हणाल्या. मराठवाड्याला कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मराठवाड्यात यावर्षी कमी पाऊस पडल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली असून यावर उपाययोजना करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंपदा विभागाचे सचिव शिवाजी उपासे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाद्वारे 23.66 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्याच्या उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला देण्याचं नियोजन आहे. त्यापैकी 7 टीएमसी पाणी तातडीनं उपलब्ध करता येऊ शकतं. मात्र त्यासाठी नीरा भीमा आणि भीमा सिनाया जोड बोगद्यांच्या कामाला प्राधान्यानं गती देण्यात यावी. तसंच उर्वरित 16.66 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष अभ्यास करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी देण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सुमारे 4,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी काही अडचणी असल्या तरीही वित्तीय तरतूद कशी उपलब्ध करून देता येईल याचाही विचार करण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन येत्या 11 ऑक्टोबरला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना दिली. दादरमधल्या शिवाजी पार्क इथं इंदू मिलच्या 12.5 एकर जमिनीवर हे स्मारक होणार आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त मुंबईत आज एका विशेष कार्यक्रमात आयोजन करण्यात आलं होतं. हेल्पेज इंडिया या संस्थेच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसह शाळा आणि महाविद्यालयातले विद्यार्थी, स्वयंसेवक असे 1,400 जण सहभागी झाले होते. यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर, ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे, टॉम अल्टर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाकडून आजपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांचं नवीन वेळापत्रक लागू करण्यात आलं आहे. त्यात काही ठिकाणी वेगमर्यादा वाढवल्यानं मेल आणि एक्सप्रेसचा प्रवास किमान 5 मिनिटांपासून 2.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. गाड्यांच्या वेळांमध्ये झालेला बदल, तिकिटांचं आगाऊ आरक्षण, इंटरनेटद्वारे तिकिटांचं बुकिंग, तात्काळ योजना, पैसे परत करण्याविषयीची नियमावली, गाड्यांचा मार्ग, स्थानकांची अनुक्रमणिका याबद्दलची सर्व माहिती www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
तसंच काही गाड्यांच्या नावांमध्येही बदल करण्यात आला आहे. यामध्ये अनुव्रत एक्सप्रेस, लीलन एक्सप्रेस, लोकनायक एक्सप्रेस, सुशासन एक्सप्रेस, योग एक्सप्रेस, क्रियायोग एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. आजपासून ते 31 जानेवारी 2016 पर्यंत पनवेल दिवा मार्गावर डेमू सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिव्याहून संध्याकाळी 8:25 सुटून रात्री 8:55 पनवेलला पोहोचेल. देशभरातील टोलनाक्यांविरोधात मालवाहतूकदारांनी आजपासून बेमुदत चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे राज्यासह देशातल्या रस्ते मार्गावर होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम होणार आहे. देशातले सर्व टोलनाके बंद करून त्याबदल्यात एकदाच टोलची रक्कम देण्याची तयारी दर्शवणाऱ्या ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस शिष्टमंडळानं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही भेट निष्फळ झाल्यामुळे हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे. धुळे जिल्ह्यातही धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीनं या संपाला पाठिंबा आहे अशी माहिती जिल्हा ट्रक मालक संघटनेनं दिली आहे. अनेकांना चोरीच्या गाड्या विकल्याच्या आरोपावरून आरोपीला नागपूर अकोला आणि मधल्या कोतवाली ठाण्याच्या पोलिसांनी आज एकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 30 हिरो होंडा गाड्या आणि एक प्लेजर अशा 31 गाड्या जप्त केल्या. कोतवाली ठाण्याच्या पोलिसांची टीम गस्तीवर असताना या तरुणाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिली. भारतीय तेल कंपन्यांनी आजपासून डिझेलच्या दरात 50 पैसे प्रतिलिटर दरवाढ जारी केली आहे. पेट्रोलचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत. गेल्या 4 महिन्यात डिझेलच्या दरात प्रथमच वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला तेलाच्या किमतीचा आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय दरानुसार त्यांच्या दरात वाढ किंवा कपात करतात. देशभरातल्या मोबाईलधारकांना भेडसावणारी कॉल ड्रॉपची समस्या बऱ्याच अंशी सोडवण्यात यश आलं असून महिना अखेरपर्यंत या स्थितीत आणखी सुधारणा दिसून येईल अशी माहिती दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत दिली. याबाबत दर आठवड्याच्या आधारे मंत्रालय परिस्थितीवर देखरेख ठेवून आहे असंही त्यांनी सांगितलं. रेडिएशनच्या भीतीमुळे बंद पडणारे मोबाईल टॉवर्स तसंच स्पेक्ट्रमचा अभाव यामुळे कॉल ड्रॉपची समस्या निर्माण झाल्याचं ऑपरेटर्सचं म्हणणं आहे. त्यावर टप्प्याटप्प्यानं तसंच मोबाईल टॉवरसाठी शासकीय इमारतीचा वापर असा मार्ग काढण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या होतकरू आणि उत्साही तरुणांना आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बँक योजना उपयुक्त ठरेल. या योजनेत 3 प्रकारात कर्ज वाटप होणार असून 10 ते 15 हजार पर्यंतचं शिशु कर्ज, 50 हजार ते 5 लाखांपर्यंत किशोर कर्ज आणि 5 लाख ते 10 लाखांपर्यंतचं तरुण कर्ज अशी विभागणी करण्यात आली आहे असं काल रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातली गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही योजना आखणं हे महत्वाचं पाऊल आहे असंही अहिर यांनी सांगितलं. संपूर्ण देशात आतापर्यंत 31,80,000 लोकांना कर्ज देण्यात आलं असून 25 लाख लोकांना शिशु कर्ज देण्यात आल्याचं अहिर यांनी सांगितलं. पंतप्रधान जनौषधी योजनाही लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गत 1,000 औषधी दुकानांची सुरुवात एकदम होणार असून सर्व दुकानात औषधांची किंमत समान असेल. बेरोजगार बीफार्म युवकांना या योजनेअंतर्गत रोजगार मिळेल असंही अहिर म्हणाले. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये असं आवाहन शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी काल केलं. ते काल हिंगोलीत दुष्काळ परिषदेत बोलत होते. दुष्काळ जिल्ह्यातल्या सर्व उद्देशांची पूर्तता करण्यासाठी तालुका आणि गाव पातळीवर 10 पुरुष तसंच 5 महिलांची समिती नेमावी असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खचून न जाता समितीशी संपर्क साधावा असं आवाहन चटप यांनी केलं. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, नवं तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांच्या मुलांना विनाअट शिक्षण कर्ज, आजारपण कार्यासाठी मदत यासाठी अनेक मागण्या दुष्काळ परिषदेत शेतकरी संघटनेनं केल्या. समाज माध्यमांमुळे प्रसारमाध्यमांसमोर नवी आव्हानं असून ती पेलण्यासाठी माध्यमांनी अधिक संवेदनशील झालं पाहिजे तसंच भाषेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे असं मत ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी मांडलं. औरंगाबादमध्ये आयोजित 1 दिवसीय ग्रामीण माध्यम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय असून तो माध्यमांनी संवेदनशीलतेनं हाताळावा अशी अपेक्षा औरंगाबादचे महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केली.
मराठवाड्याच्या दुष्काळ सदृश परिस्थितीबाबत सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची उपायुक्तांनी यावेळी माहिती दिली. निवडणूक आयोगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 नोव्हेंबर 2015 या अर्हता दिनांकावर आधारित नाशिक विभागातल्या पदवीधर मतदारसंघासाठी याद्यांचं पुनरीक्षण करण्यात येणार आहे. आज प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीत ज्यांची नावं नसतील अशा पदवीधरांनी नावनोंदणी करावी असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केलं आहे. धुळ्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणूक आयोगानं या पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे आणि कालावधी घोषित केला आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी धुळे तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रसारभारतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदी पंधरवड्याच्या समारोपानिमित्तानं मुंबईतल्या दूरदर्शन केंद्रात राजभाषा पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात हिंदी पंधरवडा स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आणि वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह मुंबई दूरदर्शन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसंच मुंबई आकाशवाणीतही हिंदी पंधरवड्याचा समारोप झाला. यावेळी अस्मिता या राजभाषा पत्रिकेचं प्रकाशन चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्या हस्ते करण्यात आलं. हिंदी पंधरवडा स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भाषेचं महत्व विशद केलं. जो एक ऐसी भाषा है कि पूरे खंडप्राय देश को मजबूत बनाती है, एक साथ जोड़ रखती है, ताकतवर बनाती है, वो हिंदी भाषा. महाराष्ट्र में हिंदी भाषा समझने वाले बहुत है लेकिन बोलने वाले कम है. मराठी लोगों को अच्छी हिंदी नहीं आती, वो एक ऐसा विषय बन जाता है मराठी आदमी की हिंदी जिसपे बहुत हंसी आती है, लेकिन हंसने की कोई जरूरत नहीं है. थोड़ी सी गलतियां होती है तो होने दीजिए. दुर्मिळ मत्स्य जातींचं एक आकर्षक प्रदर्शन मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन आजपासून 4 ऑक्टोबरपर्यंत मुलुंड इथं मराठा मंदिर हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे. एरोवाना, एरोप्रियामा, ब्लॅक घोस्ट, रीड स्नेक, एलिगेटर गार, स्टिंग रे, विमल, मार्स फिश, स्टारफिश इत्यादी आणि इतर दुर्मिळ जातीचे मासे या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. मत्स्य आणि पाळीव प्राण्यांच्या बाबतीत लोकांमध्ये असलेल्या कुतूहलाचं आणि शंकांचं योग्य निरसन करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रक्तदान श्रेष्ठ दान आहे. तरुणांनी रक्तदान चळवळ अधिक गतिमान होण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पवार यांनी केलं. राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनानिमित्त सोलापूर इथं आज शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबिर आणि चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ऐच्छिक रक्तदान महिना साजरा केला जाणार आहे. या कालावधीत रांगोळी, निबंध, चित्र प्रदर्शन आणि व्याख्यानांचं आयोजन करण्यात येणार असून महाविद्यालयीन तरुणांना रक्तदानाचं महत्व समजण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. अकोला इथं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय युवा महोत्सवाची काल सांगता झाली. या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले. नृत्य, चित्रकला, रांगोळी, कोलाज, गायन, एकपात्री नाट्यप्रयोग यासह अनेक स्पर्धांची महोत्सवात धामधूम होती. दुष्काळी परिस्थितीवर विद्यार्थ्यांनी केलेलं प्रभावी सादरीकरण लक्षवेधक ठरलं. विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कलानुभव मार्गदर्शक ठरल्याचं मत सहभागी विद्यार्थी आणि आयोजकांनी व्यक्त केलं. मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या छत्रपती शिवाजी स्मारक समितीतर्फे 4थी खुली राज्यस्तरीय एअर रायफल शूटिंग स्पर्धा 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. 4 वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यातल्या 450 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामधून 110 स्पर्धकांना पारितोषिकं देण्यात आली. काल झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला माजी महापौर अरुण देव, माजी महापौर डॉ रमेश प्रभू, विश्वस्त राजू रावळ उपस्थित होते.
पर्यटन केवळ मौजमजेचं न राहता आज पर्यटन क्षेत्राच्या कक्षा रुंदावल्या आहेत. देशाच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात देखील पर्यटन व्यवसायाचं मोठं योगदान आहे. पण स्थानिक पर्यटन विकासाचंही एक वेगळं महत्व आहे. शरीर आणि मनाला चार क्षणांचा विसावा पर्यटनाद्वारे मिळतो. निसर्गसंपन्न पर्यटन स्थळांना दिलेल्या भेटीनं आपल्या जीवनाचे आणि दृष्टिकोनाचे अनेक पैलू समृद्ध होतात. इतिहास, भूगोल, संस्कृतीनं समृद्ध अशी अनेक पर्यटन स्थळं महाराष्ट्रात आहेत. गड, किल्ले, वाडे यांचं दर्शन घडवणारं सांस्कृतिक पर्यटन, देवळं, तीर्थक्षेत्रांचं यात्रा पर्यटन, ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग हे साहसी पर्यटनाचे प्रकार, शेतीशी संबंधित शेती पर्यटन, जंगलं आणि अभयारण्याशी निगडीत निसर्ग पर्यटन, वैद्यकीय पर्यटन आणि समुद्राकाठचं पर्यटन अशा बहुआयामी पर्यटन संधी महाराष्ट्रात पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्ष, सोलापूरची चादर, कोल्हापुरी चप्पल, नागपूरची संत्री, वारली चित्र यासारखी जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली 11 भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्राच्या विकासात पर्यटन महत्वाचा पैलू ठरावा याकरता पर्यटनाकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची गरज आहे. पर्यटन वाढीत स्थानिकांचा सहभाग जितका अधिक असेल तितका त्या भागाचा विकास लवकर होऊ शकतो. स्थानिकांचं स्थलांतरही रोखलं जाऊ शकतं. स्थानिकांना त्या स्थळांविषयी समग्र माहिती दिल्यास ते गाईड आणि टूर ऑपरेटर म्हणून काम करू शकतात. स्थानिक खाद्य संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचू शकते. स्थानिक सण साजरे करताना पर्यटकांना सहभागी करून घेता येऊ शकतं. मात्र हे सारं करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची नितांत गरज आहे. पर्यटन विकास आराखडा तयार करताना स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ, पर्यटन व्यवसाय तज्ज्ञ यांचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास स्थानिक पर्यटनाला योग्य दिशेनं चालना मिळून राज्याच्या विकासासाठी ते लाभदायक ठरू शकतं. जगभरातल्या खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठराव्यात अशा दोन खगोलीय घटनांचा अनुभव नुकताच स्वीडनमधील खगोलप्रेमींनी घेतला. सुपरमून आणि खग्रास चंद्रग्रहण या त्या घटना. चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या अगदी जवळ ज्या ठिकाणी येऊन पोहोचतो त्यावेळी सुपरमून ही घटना पाहायला मिळते. यालाच ब्लड मून असंही नाव आहे. यावेळी चंद्र नेहमीपेक्षा खूप मोठा आणि जास्त तेजस्वी दिसतो. तर चंद्र आणि सूर्याच्या मधोमध ज्यावेळी पृथ्वी फिरते तेव्हा खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळतं. नासा या जगविख्यात खगोल संशोधन संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार 30 वर्षांहूनही जास्त कालावधीनंतर सुपरमून आणि चंद्रग्रहण या घटना एकत्रित पाहायला मिळाल्या आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचा यंदाचा देशातला कालावधी संपल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. यंदा देशाच्या 55% क्षेत्रावर सरासरी पाऊस झाला. परतीच्या पावसाचा पुढल्या काही दिवसात राज्याच्या काही भागाला फायदा होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबाबत आणि राज्यातल्या हवामानाच्या स्थितीबाबत मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. आज हवामान विभागाने भारत देशामधल्या पावसाच्या परतीची, मान्सूनच्या पावसाच्या परतीची जी रेषा आहे ती अजून परत खाली सरकवलेली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर अजून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात प्रवेश केला नाही, एक सूचिन्ह आहे. आणि त्याला काही कारण म्हणजे ईस्ट सेंट्रल अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्राच्या काही भागावरती एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन ज्याला म्हणतो एक सिस्टम आहे ज्याचा प्रभाव दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आहे. आणि आम्ही असं फोरकास्ट दिलेलं आहे की येत्या 5 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणामध्ये खास करून पावसाची शक्यता आम्ही वर्तवलेली आहे. विदर्भामध्ये पण पावसाची शक्यता आम्ही येत्या 5 दिवसांमध्ये वर्तवलेली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये उच्च तापमानामुळे लोक हैराण झाले आहेत. मुंबईमध्ये खास करून गेल्या 2 दिवसांमध्ये 37.4° सेंटीग्रेड तापमानाची कमाल तापमानाची नोंद झालेली आहे. आणि हा मुंबईला काल नोंदवलेलं मॅक्झिमम टेम्परेचर जे आहे ते ऑल टाइम रेकॉर्ड आहे. आणि सर्वसाधारणतः ज्यावेळी परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होतो त्यावेळी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारच्या उच्च तापमानाची नोंद सरासरी नेहमीप्रमाणेच होते. दरवर्षी साधारणतः ही होते पण गेल्या वर्षी जी 37 होती यावर्षी त्याने त्याचा उच्चांक मोडून 37.4 झालाय. हवेमधील आर्द्रता आणि वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर आणि बाकीची जनता पण थोडीशी हैराण झालेली आहे.
आणि अशा प्रकारचा तापमानाचा वाढण्याचा जोर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला दिसून येत आहे. मुंबईमध्ये जे तापमानाने उसळी घेतलेली आहे ती येत्या 24 ते 28 तासामध्ये हवामान विभागाने पूर्वानुमान दिले की ते साधारणतः 37 डिग्रीच्या आसपास असेल आणि हा तापमानाचा वाढता प्रभाव किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये म्हणजे कुलाबा आहे, सांताक्रूज आहे, डहाणू, रत्नागिरी, गोवा या सर्व ठिकाणी दिसतोय आणि त्याचप्रमाणे तो विदर्भामधल्या पण काही स्टेशनने वाढीव तापमानाच्या नोंदी केलेल्या आहेत. माहितीबद्दल धन्यवाद सर. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालत आहे संयुक्त राष्ट्रातल्या पाकिस्तानच्या वक्तव्यावर भारताचं चोख प्रत्युत्तर. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध. कोळसा घोटाळा प्रकरणी माजी कोळसा सचिवांसह अन्य 5 जणांवर आरोपपत्र दाखल करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. काळ्या पैशासंदर्भात 638 जाहीरकर्त्यांकडून सरकारला 3770 कोटी रुपये प्राप्त. मालवाहतूकदारांचं आज चक्का जाम आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पावसाचा देशातला यंदाचा कालावधी संपला. देशाच्या 55% क्षेत्रात सरासरी पर्जन्यमान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.